ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाशिवरात्र निमित्त साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी भूलोकी पाताळलोकी त्रैलोक्य या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती। आज पहाटेपासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले। जेजुरी गडावर एळकोट एळकोट जय मल्हार सदानंद एळकोटचा हर हर महादेवाचा जयघोषाने वातावरण मल्हारमय होऊन गेले होते। अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत वर्षाकाठी 8 ते 10 यात्रा भरतात। सोमवती अमावस्या, चैत्र पौर्णिमा, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, दसरा, चंपाषष्ठी आणि महाशिवरात्री या यात्रेला लाखो भाविकांची देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते। महाशिवरात्रीचे धार्मिक महत्व जेजुरीला लाभले आहे। जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर नाना परीचे रचना रचिले अपार जळी स्थळी नांदे स्वामी शंकर। जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानलं जातं। कैलाश पर्वतानंतर जेजुरीगडावर शंकर आणि पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते, म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्व आहे। जेजुरीगडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते, तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळघरात असणारे शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते। मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते, तर मंदिराच्या शिखरावरील आणि मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते। महाशिवरात्रीला जेजुरीगडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनासाठी मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात। महाशिवरात्री निमित्त शनिवार दिनांक 18 रोजी मध्यरात्री नंतर शिखरावरील आणि मंदिराच्या तळघरातील शिवलिंग उघडण्यात आले। पहाटे 1 वाजता माणकरी ग्रामस्थ यांची महापूजा आणि अभिषेक झाल्यानंतर भाविकांना त्रैलोक्य शिवलिंग दर्शन खुले करण्यात आले। दर्शनासाठी पहाटे 1 वाजल्यापासून हजारो भाविकांनी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या। दिवसभर हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले। हार बेल पाने दवणा फुले याचबरोबर देवाचे लेण असणारे भंडार खोबरे देवाला अर्पण करण्यात आले। महाशिवरात्रीचा उपवासानिमित्त जेजुरी देवसंस्थान तसेच अनेक भाविकांनी फराळाचे वाटप करण्यात आले। देवसंस्थानच्या वतीने सुलभ दर्शन, पाणी, स्वच्छता आदी सुविधा पुरवण्यात आल्या, तर जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। देवसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने या उत्सवाचे आयोजन केले। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।